विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतली. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः उमेदवार प्रतापराव जाधव आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. प्रचारात मोठी आघाडी घेतली, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मी माझा उमेदवारी अर्ज भरायच्या अगोदरच माझ्या लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभेच्या आमदारांना नेत्यांना सोबत घेऊन महायुतीचे मेळावे आमचे अतिशय चांगल्या प्रकारे जवळपास 3-3 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडले. त्यानंतर अर्ज भरायच्या दिवशीसुद्धा 20-25 हजार लोकं त्या ठिकाणी स्वयंपूर्तीनं अर्ज भरण्यासाठी त्या दिवशी बुलढाण्यामध्ये आलेले होते. आणि आज प्रचारामध्ये आमचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 6ही आमदार हे महायुतीचे असल्यामुळं सगळे आमदारांनी त्या ठिकाणी जबाबदारी घेतली, जोमानं जिद्दीनं ते काम करत आहेत. त्यानंतर जे आमचं संघटन आहे, मग ते भारतीय जनता पक्षाचं असेल, शिवसेनेचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, हे सगळे संघटनेचे सगळे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय ह्या सगळ्या पदाधिकाऱ्याशी प्रत्यक्ष संपर्क करून ते सुद्धा आता कामाला लागलेले आहेत. आणि 9 तारखेपासून खऱ्या अर्थानं जो काही प्रत्यक्ष प्रचार असतो त्या ठिकाणी तो प्रचार सुरू होणार आहे. आज आमचे सगळे गावोगाव भेटी, काही प्रमुख लोकांच्या भेटी, सामाजिक लोकांच्या भेटी, हे सगळं मोठ्या या ठिकाणी जोरामध्ये आमचं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अतिशय प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे. कोणकोण नेते ती साधारण पुढच्या या काळामध्ये तुमच्या सभेसाठी, प्रचारासाठी? साधारण प्रचारासाठी आम्ही जवळपास ज्या तारखे मागितलेल्या आहे ते बाहेरच्या मोठ्या नेत्याची जर म्हटलं तर उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजी यांची आम्ही एक सभा मागितलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह छगन भुजबळ असेल, पंकजाताई मुंडे, धनंजयजी मुंडे, इतर लोकांच्या सभा या ठिकाणी आम्ही मागितलेल्या आहेत. पक्षपातळीवरून त्यांच्या तारखी लवकरच आमच्याकडे येतील आणि त्या सभे आम्ही चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये होतील. विरोधक म्हणतात की विद्यमान खासदाराबद्दल प्रचंड नाराजी आहे, मागच्या वेळी मोदी लाट होती म्हणून निवडून आले होते, काय वाटतं तुम्हाला? विरोधक हे खोट्या अफवा पसरतात. हे बघा, विरोधकाचे जे उमेदवार आहे तुम्ही पाहत असाल ते सगळे नवखे आणि निवडणुका लागल्या उमेदवारी भेटल्या म्हणून ते लोकांच्या समोर आलेले. ते कधी मागच्या 5 वर्षात लोकांच्या समोर कधी नव्हते आणि पुढेही ते राहणार नाही. लोकांचा प्रचंड विश्वास माझ्यावर आहे आणि मागच्या माझ्या विधानसभेच्या 3 आणि लोकसभेच्या 3 ह्या सगळ्या निवडणुकांचा जर तुम्ही अवलोकन केलं तर प्रत्येक निवडणूक मी मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतापेक्षा जास्तीचं मताधिक्य घेऊन मी त्या ठिकाणी विजय झालेलो आहे. आणि ही सुद्धा लोकसभा 2024ची निवडणूक मी मागचे सगळे रेकॉर्ड तोडून चांगल्या मताधिक्क्यानं त्या ठिकाणी निवडून येईल याची मलाच नाही तर आमच्या सगळ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना त्याची खात्री आहे. जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत दुपकर यांनी अशी टीका केली आहे की विद्यमान खासदार हे स्वतःला भूमिपुत्र समजतात, मात्र त्यांना त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल कधी संसदेत आवाज उठवला नाही, किंवा महागडा गॉगल वापरतात, महागडी घटक वापरतात, शूज महागड वापरतात, स्वतः भूमिपुत्र कसं स्वतःचाच विकास केला असं म्हणतात? नाही, पहिली गोष्ट तर तो शेतकरी नेता म्हणायला त्याची किती लायकी आहे मला समजत नाही. म्हणजे चांगला गॉगल असेल किंवा चांगले कपडे, चांगला जोडा शेतकऱ्यांनी घालू नये अशी त्यांची भावना आहे का? शेतकरी सुद्धा चांगला राहू शकतो. आणि मी शेतकरी, एक सधन कुटुंबातला मी शेतकरी आहे, शेतीवर माझं पहिलेही प्रेम होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मला वाटते आपणच त्याचे साक्षीदार आहात की अनेकदा तुमच्या आणि आमच्या भेटी ह्या माझ्या शेतावरच त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आरोप करणारं जे काय आपल्या इकडे मन एक जिभेला हाड नसते, ते काय आरोप करतात त्याला काही महत्त्व नाही. लोकांना सगळ्यांना माहीत आहे की मला माझं शेतीवरचं प्रेम, शेतीविषयीचा अभ्यास आणि संसदेमध्ये वारंवार शेतकऱ्यांचे उपस्थित केलेले प्रश्न, एवढंच नाही तर ज्या ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली तर सगळ्यात अगोदर शेतकरी उठायच्या अगोदर त्याच्या बांधावर जाणारा मी एक लोकप्रतिनिधी त्यातला एक आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना सुखदुःखामध्ये मदत असेल, त्यांच्या अडचणीच्या मदत असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना मदत असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी सातत्यानं गेल्या 40 वर्षापासून मी करत आलेलो आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा माझ्यावर प्रचंड त्या ठिकाणी विश्वास आहे. ही लोकं काहीतरी भावनात्मक मुद्दे घेऊन शेतकऱ्याच्या समोर जात आहेत, क्षणिक मुद्दे आहेत, पण आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या व्यवस्था असतील,
शेतकऱ्यांसाठी 88,000 कोटीचा मी नदीजोड प्रकल्प मंजूर करून घ्यायला त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले, तो मंजूर झाला, त्याला निधीही मिळाला। तो जो आता कोणतंही विकासाचं काम काही जादूची काठी फिरवल्यासारखं एका 2 दिवसात होत नसतं, पण पुढच्या येणाऱ्या 7-8 वर्षामध्ये नदीजोड प्रकल्प पूर्ण होईल। आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातली 70%पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली येणार आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रासारखाच आमचा विदर्भातला शेतकरी सुखी आणि समृद्ध होणार आहे। जी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुषमा धारेन या ठिकाणी आल्या होत्या, त्यांनी असं म्हटलं की गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढाई असणार आहे यावेळची। मला वाटते तुम्ही पत्रकार लोक आहेत, तुमच्याजवळही प्रश्नावली चांगली असते। खुद्दाराची व्याख्या तिला विचारायची असती की तिनं किती पक्ष बदलले, तिनं हिंदुत्वाबद्दलचे तिचे विचार काय होते, हिंदू देवदेवताची प्रतारणा तिकडं तिनं किती केली, आणि आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या व्यासपीठावरून ती बोलते। मग आता हिचे विचार उद्धवसाहेब ठाकरेंनी स्वीकारलेत? उद्धव ठाकरेंचे विचार तर काही या बाईनं स्वीकारलेले दिसत नाही। आणि म्हणून हे काही वाचाळ लोक असतात, त्यांच्यामध्ये फक्त बोलण्याची कला असते, भाषणाची कला असते, त्यांचं ते वक्तृत्व त्या ठिकाणी ते दाखवायचा प्रयत्न करतात, पण जनमानसाच्या मनावर त्याचा काही परिणाम होत नाही। लोकांना माहिती आहे प्रताप जाधव काय आहे, आणि ते जे खुद्दार म्हणतात त्यांनाच इतर पक्षातून शिवसेनेत आणणारा मीच आहे। भाजपाचे जे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अद्यापही आपला अर्ज मागे घेतला नाही, एक अपक्ष अर्ज त्यांचा अजूनही कायम आहे, कुठेतरी भाजपाकडून कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय आपला? अजिबात नाही। मी तुम्हाला सांगेल की आज भारतीय जनता पक्ष सर्व ताकदीनं त्यांचे लोकप्रतिनिधी, त्यांचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत, आणि त्यांची हीच भावना आहे की मोदींचा जी घोषणा आहे 400 पार, त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा खासदार असलाच पाहिजे, आणि म्हणून सगळ्यात पुढे होऊन ही मंडळी अतिशय जोरानं त्या ठिकाणी काम करते आहे। 5 खासदारांचं तिकीट कापलं गेलंय, त्यांना नवीन खासदार, नवीन उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले, कसं पाहता तुम्ही? नाही, 5 खासदाराचे तिकीट कापल्या गेले म्हणता हे तुमचं बरोबर नाही आहे। फक्त भावनाताई गवळी आणि तुम्हाने साहेब या दोघांचीच उमेदवारी त्या ठिकाणी दिल्या गेलेली नाही। हेमंत पाटलाचा विचार करत असाल तर त्यांच्या पत्नीला यवतमाळमधून, जे त्यांचं माहेर आहे, अशा माहेरवासींच्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। आणि हे सगळ्या पक्षांमध्ये सुद्धा उमेदवारी बदलाची प्रक्रिया असते आणि बदलल्या जातात, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचे काही सर्वे असतील, त्यांचे काही निकष असतील, त्यांचा काही अंदाज असेल, त्यामुळं पक्ष नेतृत्वाने घेतलेला तो निर्णय असेल। पण माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी हे सुद्धा जाहीरपणानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, याही लोकांना भविष्यामध्ये मान सन्मानाची पदं त्या ठिकाणी दिल्या जातील, आणि एकनाथराव शिंदे साहेब जे बोलतात ते करतात याच्याबद्दल सगळ्याला अनुभव आणि खात्री आहे। नक्कीच, तर हे होते विद्यमान खासदार प्रताप जाधव, कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।